अखेर शिवापूर टोलनाक्याजवळ काचा घेऊन जाणारा कंटेनर पलटी झाला, त्यामुळे काचा सर्वत्र पसरल्याने सर्व काही काळ वाहतूक ठप्प। तासगाव तालुक्यातील दुचाकीस्वार प्रेमी युगल रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह रस्त्याच्या कडेला असणाऱ्या भिंतीत पडले, मुलाला पोहता येत असल्याने तो मुलगा बचावला, मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। पुणे बेंगलोर महामार्गावरील शिंदेवाडी इथं ट्रक आणि जीपची धडक होऊन अपघात झाला। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यात गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। गोंदियातील एका घरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजा जप्त केला, 11,32,000 गांजा जप्त केला असून या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली। आंबेडकर नगर परिसरात बेकायदेशीररित्या कोयते बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना सापळा रचून अटक केली, त्याच्याकडून 18 कोयते जप्त करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला। गोरेगावी डिंबे धरणाच्या कालव्यात पाय घसरून पडल्याने 6 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला, रात्री उशिरा मृतदेह शोधण्यात यश आले। या दुर्दैवी घटनेनं परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। मालेगावच्या दाभाडी इथं 2 मुलांनी आपल्या जन्मदात्या आईचा निर्घूणपणे खून केल्याची संतापजनक घटना घडली। रायगड जिल्ह्यात दररोज 2 व्यक्ती बेपत्ता होण्याचा प्रकार समोर आला, गेल्या वर्षभरात बेपत्ता आणि अपहरणाचे 666 गुन्हे नोंद झाले। यात घरगुती भांडण प्रेम प्रकरण नैराश्य अशा कारणानं दररोज 2 व्यक्ती रायगड जिल्ह्यातून बेपत्ता होतात। जालन्यात अतिक्रमण काढायला सांगितल्यानं दुकानदाराला मारहाण करण्यात आली, परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं। दारू पिण्यासाठी पैसे देत नसल्यानं आईचा दोरीनं गळा आवळून निर्घूणपणे खून केला, पोलिसांनी दोन्ही मुलींना अटक केली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। मद्याच्या नशेत वाहनाची तोडफोड करणारा तिचा 3 संशयितांची पोलिसांनी परिसरातून धिंड काढली असून त्यांना ताब्यात घेतले। गुरुग्राममधील युनिवर्ल्ड गार्डन 2 सोसायटीच्या लिफ्टमध्ये कुत्र्यानं मुलीवर हल्ला केलाय, मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार करून कारवाईची मागणी केली। युपीच्या शामलीमध्ये आईनं आपल्या 3 मुलांना विष दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला, उपचारादरम्यान 3 मुलांचा मृत्यू झाला। पोलिसांनी आरोपी आईला अटक करून प्रकरणाचा तपास सुरू केला। मध्य प्रदेशच्या बुरहाणपूरमध्ये ट्रक आणि पिकअपमध्ये भीषण अपघात झाला, या अपघातात 6 जण ठार झाले तर 9 जण गंभीर जखमी झाले। ग्रेटर नोएडामध्ये एक लग्न समारंभात गोळीबार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली। नोएडामध्ये एका शाळेतील शिक्षकानं 7व्या मजल्यावर उडी मारून आत्महत्या केली, मृत महिला शाळेत भौतिक शास्त्राची शिक्षिका होती, ती एका सोसायटीत एकटीच राहत होती। उत्तर प्रदेशात एक आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कराच्या मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश झाला, एसटीएफ एसओजी आणि पोलिसांनी 44 कोटीहून अधिक किमतीची चरस जप्त केली, 2 तस्करांना अटक देखील केली। बेंगळुरूमध्ये भरधाव वेगात असलेल्या कार आणि ट्रकची धडक झाली, अपघातात आई मुलीचा जागीच मृत्यू झाला। भोपाळमध्ये अतिक्रमण हटवण्यास ग्रामस्थांनी विरोध करत जोरदार निदर्शनं केली, नागरिकांनी चक्काजाम केल्यामुळे काही तास वाहतूक ठप्प होती। मथुरेत पोलीस आणि गुंडांमध्ये चकमक झाली, यावेळी पोलिसांनी 15,000 बक्षीस असलेल्या 3 हल्लेखोरांना अटक केली, त्यांच्याकडून अवैध पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले। राजौरीमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश आले, लष्कराकडून एका मोठ्या दहशतवादी मॉडेलचा बंडाफोड करण्यात आला, गर्दीच्या ठिकाणी आयईडी स्फोट करण्याचं दहशतवाद्यांचं लक्ष होतं। पाकिस्तानच्या संसदीय गृहमंत्री राणा सनाउल्ला यांनी मोठी कबुली दिली, दहशतवाद्यांना तयार करणं ही आमची सर्वात मोठी चूक होती असं त्यांनी म्हटलं। पाकिस्तानचे माजी गृहमंत्री शेख रशीद अहमद यांना पोलिसांनी घरातून उचलले, त्यांना जीवाला धोका असल्याचं त्यांच्या परिवारातील लोकांनी सांगितलं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या घरावर एफबीआयनं छापा टाकला, एफबीआयनं डेलावेअरच्या घराची झडती घेतली, मात्र छाप्यात कोणतीही गोपनीय कागदपत्र सापडली नाही। रशिया युक्रेनमध्ये क्षेपणास्त्र युद्ध तीव्र झालं, युक्रेननं रशियाची सर्वात प्राणघातक क्षेपणास्त्र KH-101 यावेळी पाडलेलं आहे। रशिया युक्रेन युद्धादरम्यान अमेरिका युक्रेनला मोठी लष्करी मदत देणार आहे, अमेरिका 2 अब्ज डॉलरची मदत लष्कराला देणार आहे। राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी रशियन सैन्याला मोठा आदेश दिला, सीमेवरील गोळीबार थांबवण्याचे आदेश पुतीन दिले, रशियाला सीमा भागातील तणाव कमी करायचा। युक्रेनवर रशियन सैन्यानं आणखी एक भीषण हल्ला केला, युक्रेनमधील अनेक शहरं 3 हवाई हल्ल्यांनी हादरलेत, खार्किव, दोनेस्तक आणि खेरसन इथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। रशियन सैन्यानं युक्रेनवर चौफेर हल्ला केला, 2 क्षेपणास्त्र हल्ला आणि 20 MLRS हल्ल्यानं युक्रेनला धुमारे फुटले, नागरिकांनाही लक्ष केल्याचा आरोप केला जातो। दक्षिण चीन समुद्रात चीन विरोधात मोठी कारवाई, अमेरिका आणि दक्षिण कोरियानं संयुक्त हवाई कवायती केलेल्या। इस्रायलचा गाझावर मोठा इस्रायलनं हल्ला केला, इस्रायलनं गाझावर रात्रभर बॉम्बफेक केले, गाझाच्या रॉकेटला इस्रायली सैन्यानं उत्तर। नेपाळमधील देवशिलांचं अयोध्येत भव्य स्वागत करण्यात आलेलं आहे, शिलांना रामसेवकपुरम इथं क्रेनच्या सहाय्यानं विधिवत ठेवण्यात आलं। संतांच्या हस्ते देवशिलांची पूजा करण्यात येते, दर्शनासाठी भाविकांची झुंबड पाहायला मिळते।
देवशीला पाहण्यासाठी लांबून लोक येत आहेत। देवशीलेला स्पर्श करून रामाचा आशीर्वाद घ्यायचा अशी भावना भक्त व्यक्त करतात। 26 आणि 14 टनाच्या दोन शिला आहेत। देवशीलापासून रामाची मूर्ती बनवणार असल्याचं सांगण्यात येतं। देवतांच्या दर्शनासाठी रामभक्तांनी रस्त्यावर गर्दी केली। जय श्रीरामचा नारा देत आनंद व्यक्त केला। बागेश्वर बाबा दिलेंद्र शास्त्रींनी प्रयागराज संगम मध्ये स्नान केले। मेळ्यामध्ये दिव्य दरबारात सहभागी झाले। दिलेंद्र शास्त्री यांच्या सोबत बागेश्वर धामचे भाविक स्नान करतानाचे व्हिडिओ व्हायरल झालेत। बागेश्वर सरकारचा जय जयकार करत घोषणाबाजी करण्यात आली। अकरांमध्ये पावसाने कहर केला। वाहन पाण्यात बुडाल्याचे पाहायला मिळाले। लोकांना घरामध्ये कैद राहावं लागतं। ऑकलंडमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले। पुरात अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात आली। जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमध्ये हिमस्खलनाने कहर केलाय। स्कीइंग करताना दोन पर्यटकांचा मृत्यू झाला तर 21 पर्यटकांची सुटका करण्यात आली। अडकलेल्यांपैकी दोन स्कीयर पोलंडचे रहिवासी होते। दोघांचा हिमस्खलनामुळे मृत्यू झाला। न्यूझीलंडच्या ऑकलंड शहरात मुसळधार पावसाने कहर केला। ऑकलंड आणि नॉर्थलँडच्या उत्तर भागात आणीबाणी लागू करण्यात आली। अभिनेत्री उर्वशी रौतेलाचं तौबा मेरी तौबा हे गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार। आईच्या निधनानंतर राखी सावंतनं पुन्हा नवीन ड्रामा सुरू केला। एका व्हिडिओ तिनं मेरी शादी खतरे में है असं म्हटल्याचं दिसतं। हा ड्रामा पाहून चाहते तिच्यावर पडत। पठाण चित्रपट पाकिस्तान सोडून भारतासह इतर अनेक देशांमध्ये प्रदर्शित झाला, मात्र आज पाकिस्तानातील कराची शहरात या चित्रपटाची स्क्रीनिंग आयोजित करण्यात आली। डॉन ने दिलेल्या वृत्तानुसार ही बातमी समोर आली। यंदाच्या अर्थसंकल्पाकडून एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला काही अपेक्षा होत्या। थिएटरमधील चित्रपटाच्या तिकिटाचे दर आणि ओटीटी सबस्क्रिप्शनच्या दरात काहीतरी सूट मिळेल अशी अपेक्षा त्यांना असताना अर्थसंकल्पात असा कुठलाही उल्लेख करण्यात आला नाही। यावरून आता दिग्गज निर्माते आणि दिग्दर्शक अशोक पंडित यांनी नाराजी व्यक्त केली। फिल्म इंडस्ट्रीमध्ये दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी सरकारवर निशाणा साधला। बालिकावधू फेम अभिनेत्री हंसी परमार विवाह बंधनात अडकली। अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा याचा एक व्हिडिओ व्हायरल होतो। दारू आणि ड्रग्जच्या नशेत पार्टीतून बाहेर पडताना चेहरा लपवल्यानं नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं। अभिनेता शाहरुख खाननं त्याचा पुढील जवान चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली। सेटवरील त्याचे फोटो व्हायरल होते। आसाराम बापूच्या जन्मठेपीच्या शिक्षेवर उर्फी जावेदने एक प्रतिक्रिया दिली। यांच्यासारख्या घाणेरड्या माणसासाठी जन्मठेपीची शिक्षा पुरेशी नसून पुढच्या जन्मातही जन्मठेपीची शिक्षा भोगली पाहिजे अशी प्रतिक्रिया उर्फी दिली। नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतही भाजप